नमस्कार। आज 7 जून लोकनेते अशोकदादा साबळे यांची जयंती। या जयंतीनिमित्त दादांना विनम्र अभिवादन करण्यासाठी लोकनेते अशोकदादा साबळे विद्यालयातील दादांच्या भव्य स्मृती स्मारकाजवळ मानगावकर जमले होते। यावेळी दादांचे सुपुत्र शिवसेना नेते ॲडव्होकेट राजूजी साबळे यांनी उपस्थितांना, दादांना जर खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल तर प्रत्येक मानगावकरांनी आजच्या दिवशी एकतरी रोपटे लावा, वृक्ष लावा, कारण आपण आज पाहतच आहोत ऑक्सिजनचं किती महत्त्व वाढलं आहे, कोरोनासारखं संकट घोंगावतं आहे। अशावेळी अशा प्रकारचा उपक्रम राबवून दादांना खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहणार आहोत, असे भावपूर्ण उद्गार राजूजी साबळे यांनी काढले। यानंतर अशोकदादा साबळे विद्यालयातील मोरेश्वर सभागृहात उपस्थित मान्यवरांनी दादांना शब्दस्मरणांजलीपर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी दादांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी अशोकदादा साबळे विद्यालयातील तसेच शिपूरकर विद्यालयातील शिक्षिका सौ भोनकर, सौ टेंबे, सौ रणपिसे मॅडम यांनीही दादांना समवेचित श्रद्धांजली अर्पण केली। यानंतर या ठिकाणी व्यापारी संघटनेचे बाळा दळवी, रमेश जैन तसेच प्रसिद्ध वकील विनोद घायाळ सर यांनी दादांच्या खूप आठवणी सांगितल्या, यावेळी उपस्थितांना भरून आले। या कार्यक्रमात नंतर सर्व मान्यवर दगतटकरे विद्यालयात वृक्षारोपणासाठी गेले। त्या ठिकाणी ॲडव्होकेट राजूजी साबळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या भावपूर्ण कार्यक्रमात मानगावकर भारावून गेले। दादांच्या प्रत्येक क्षणी आठवणी निघतातच, मानगावतील प्रत्येक कार्यात दादांचा ठसा आहे। म्हणूनच दादा नेहमी म्हणायचे, असे न मी नसे न मी, कार्यकर्तृत्वातून दिसेने मी। आज कोरोनासारखं संकट गोंगावत असताना दादांच्या खूप आठवणी येत आहेत। आज दादा असते तर माणगावात लसीकरण असो किंवा ज्यांना कोरोना झाला आहे अशा लोकांना मदत असो, हे दादा नेहमीच अग्रेसर असते असं प्रत्येकालाच वाटत होतं। आणि अशाच प्रकारच्या भावना आज या जयंतीनिमित्त उपस्थितांनी व्यक्त केल्या आहेत।